मुळातच आपण पाहतोय आणि सर्व लोकांना माहीत आहे की कुकडीच्या प्रकल्पाचं पाण्याचं नियोजन पूर्णपणे फसलेलं आहे. मग याचा दोष कोण? प्रशासनाशी आम्ही जेव्हा आतमध्ये चर्चा केली तेव्हा आम्हाला फक्त वरतून जो निर्णय होतो तो राबवण्याचा अधिकार आहे, त्याच्या व्यतिरिक्त निर्णय घेण्याचा अधिकार नाही. इथली ग्राउंड रियालिटी काय आहे, ग्राउंड रिपोर्ट काय आहे, ते आम्ही वळते कळवतो. पण आमच्या तालुक्यावर अन्याय होतो की नाही हे जेव्हा त्याला आम्ही खासगीत जेव्हा विचारतो तेव्हा त्यामध्ये निश्चित प्रकारे अन्याय झालेला आहे. मग कालवागार सल्लागार समिती आणि शासनाच्या वतीने जेव्हा निर्णय होतो तिथं निर्णय काय काय झाले आणि त्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला कोण उपस्थित होतं याचेही कागदपत्र आम्ही मागवले. आशाताईंकडे ते कागदपत्र आहेत, त्याचे खुलासानंतर त्या करतीलच. पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या तालुक्याच्या वतीसाठी की जुन्नर तालुक्याचं पाणी आपण आपल्या घरातलं पाणी आपण आपलं राखू शकलो नाही. आजच्या आंदोलनाचं सापल्य तर एवढंच आहे की जे पाणी आज प्रशासनाच्या माध्यमातून कालवा सल्लागार समितीमध्ये जो निर्णय झाला आहे जे पाणी सोडायचं ते आम्ही आज भांडून आजच्या आंदोलनामुळं आणि संपूर्ण जुन्नर तालुका इथं उपस्थित आहेत ते पाणी जवळपास आम्ही आता 25 ते 30% सोडणार त्यांच्या नियोजनामधलं. जे नियोजनामधलं पाणी सोडणार होते ते फक्त 25 ते 30% सोडणार, कमी दाबाने सोडणार आणि 26 तासच सोडणार अशा प्रकारचा निर्णय आमचा झाला. आणि ते पाण्यासाठी आमचं तर काही तुमच्यावर भरोसा नाही म्हणून सगळ्यांनी मिळून अशोक दादांची नियुक्ती इथं केलेली आहे. राहिला पिंपळगाव जागेचा विषय, त्याचंही पाणी आम्ही अजून 7-8 दिवस सोडणार असं ते सांगत होते. आम्हाला एवढं एवढं पाणी सोडायचं आहे. मग उद्या आम्ही ती तीव्रता आम्ही तिथे जेव्हा मांडली तेव्हा स्वतः प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेबांनी तिथल्या सगळ्या गावच्या लोकांची बैठक बोलवली. त्यांची जी काही जाणीव आहे, त्यांची जी काही भावना आहेत ती वरती कलेक्टर साहेबांपर्यंत पोचवायची आणि त्यानुसार लगेचच त्याचा पिंपळगाव जागेचा निर्णय घ्यायचा. जर घेतला नाही तर सोमवारी आम्ही परत सगळेजण पिंपळगाव जागेचं आंदोलन करणार, धरण ताब्यात घेणार, आमचं पाणी आमच्याकडे ठेवणार. पिंपळगाव जागेच्या बाबतीत वाईट गोष्ट एवढी आहे, आजपर्यंत डेड स्टॉक आहे, त्या डेड स्टॉकच्या पाण्याचा वापर एकदम तुरळक पद्धतीने आपण आजपर्यंत केला होता. किती जरी दुष्काळ पडला आता डेड स्टॉकच्याही खाली पाणी गेले. जवळपास डेड स्टॉकमधलं 3-3.5 TMC पाणी वापरत आलं आहे आणि फक्त 1 TMC पाणी आता तिथं राहिलेलं आहे. माझ्या मनामध्ये भीती एवढीच आहे की पुढच्या वर्षी जर कमी पाऊस पडला किंवा पूर्ण दाबाने जरी पाऊस पडला तरी डेड स्टॉकच्या वरती पाणी येतं की नाही असं पिंपळगाव जोग्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आहे. राहिला आता येडगावचा प्रश्न, येडगावचं जे पाणी खाली कुकडी प्रकल्पाला चालले विसापूरला आणि खालच्या भागामध्ये जेव्हा पाण्याचा वाया जातं ते कसे पण दुरुपयोग करतात, GCB ने फोडतात, इकडं खड्डा कर इकडं पाणी भर, हे जेव्हा काही न्यूज चॅनलवाल्यांनी पण कळवलं, बऱ्याच जणांनी त्यांना जाणीव पण देऊन दिली, तर कानडे साहेब म्हणतात ते माझ्या ज्युरिस्डिक्शनमधलं नाही आहे, तिथलं मी काही सांगू शकत नाही. तिथल्या मोटरी बंद करायला सांगितल्या तर ते म्हणतात ते माझ्या ज्युरिस्डिक्शनमधलं नाही, माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये बघतो. मग ज्याने त्याने आपलं ज्युरिस्डिक्शन बघायचं, मग आम्ही आमचं नाही बघायचं ज्युरिस्डिक्शन, आम्ही आमचा तालुका बघितला पाहिजे ना. मग कुठल्याही पक्षाचा कुठल्याही खालचा इकडचा तिकडचा जरी आता असू आमचं एक ठरलं आहे, कोणाचं ऐकायचं नाही. राष्ट्रवादीचा असू, शिवसेनेचा असू, भाजपचा असू, नाही तर काँग्रेसच्या असू, जुन्नर तालुक्याच्या हितासाठी आपल्याला ते पाणी ठेवलं पाहिजे. म्हणून जुन्नर तालुक्यातलं येडगावचं पाणी जे आहे त्या पूर्व पट्ट्यातल्या गावाला शेवटपर्यंत पाणी पोचलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी 1-2-3 दिवसातच झाली पाहिजे. याच्याकरता आम्ही प्लॅन आखला आहे, तो आता काही जाहीर सांगण्यासाठी नाही आहे, पण निश्चित प्रकारे अधीक्षक लेवलला भेटून, वरच्या लेवलला भेटून या अधिकाऱ्यांना तशा ऑर्डर दिल्या पाहिजे, याच्यासाठी आम्ही 3-4 जणं वरच्या लेवलला भेटून आपल्या जुन्नर तालुक्याच्याच लोकांना कसा फायदा होईल त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे. झालंय असं, पिण्याच्या पाण्यासाठी फक्त पाणी राखीव ठेवलेलं आहेत म्हणून तुम्ही फक्त प्यायला वापरायचं, तुमच्या मोटरी बंद करायच्या आणि खाली मात्र प्यायला पाणी, शेतीला पाणी आणि ते दुष्काळ म्हणून त्यांनाही टँकर चालू. आपण पडलो ना उघड्यावर, इथं सगळं आबाद आहे, आबाद आहे, सगळं चांगलं आहे आणि म्हणून इथं टँकर आहे नाही, पाणी भरपूर आहे. म्हणजे ही जे काय आहेत आपल्या लोकांची डबल आता गळचेपी होत आहेत ते आता आम्ही सहन करणार नाही. पाण्याच्या बाबतीत आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये राजकारण कोणी केलंही नाही, करणारही नाही. अपयश जर आम्ही उभं काढलं तर लगेच राजकारण करतात अशा म्हणणाऱ्यांना पण बाजूला ठेवून अख्खा तालुक्यातले शेतकरी एकत्र होऊन जुन्नर तालुक्याच्या हितासाठी आम्ही वाटेल ते करू आणि जुन्नर तालुक्याचं पाणी राखण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. व्यंकटेश साहेब, तुमच्यासाठी एक प्रश्न, पिंपळगाव जोगाचं पाणी खाली सोडू नये अशा प्रकारची लेखी मागणी अंकुश आंबले यांनी तहसीलदारांकडे केली होती. बरोबर आहे, तालुक्याच्या आमदारांनी अंकुश आंबले यांना दमबाजी केली. हो, अंकुश आंबले म्हणाले सुटी आशाताई भुसके यांची मदत पण घ्यावी लागली, काय चाललंय तालुक्यामध्ये? हे बघा,
मदत आम्ही सगळ्यांची एकमेकाची घेणार. तालुक्याच्या हिताचा किंवा तालुक्याला जर प्रश्न ओढवला तर आम्ही सगळे एकत्र होणार आणि त्या तालुक्याच्या प्रश्नासाठी. अशा अनेक उदाहरणं आपण इथून मागे पण पाहिलेले आहेत. राहिला विषय समजा एखादा कार्यकर्ता तालुक्याच्या हितासाठी जर निर्णय घेत असेल आणि त्याचं राजकारण करून जर एखादा व्यक्ती जर दम देत असेल तर त्याला योग्य वेळी आम्ही प्रत्युत्तर देऊ काय द्यायचं ते. शेवटी अध्यात्माचा वसान वारसा असणारा आपला तालुका आहे. इथं दादागिरी भाईगिरी आणि अशा चुकीच्या गोष्टी काय चालणार नाही. जे काही लोक इथं संयमी आहेत, शांत आहेत, कोण काय करते ही लोकांनी प्रत्येकाची सवय ओळखलेली आहे. म्हणून पुढं काय करायचं ते लोक दाखवून देतील आपल्या पद्धतीने. त्याच्याबद्दल काही कुठून झाकलं जाणार नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्या बाबतीत त्याने आरे केलं म्हणून कार्य करायचं आणि त्याच्या दोन कानपडे जाणायचे. याच्यापेक्षाही जे आमच्या गुरुजांनी, जे आमच्या संतांनी, जे आमच्या महाराजांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्या मार्गाने पुढं चालून जुन्नर तालुक्याचं इथून पुढचं चांगलं राजकारण होईल एवढंच यानिमित्ताने मी सांगतो.